हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल. आणि मी आहे सध्या नागपूरला. आता 1.5 महिना होत आलेला आहे इकडेच मी आहे, म्हणजे नागपूरवरून तिकडे माहेरी वगैरे पण गेलेली होती. आणि भयानक इकडे ऊन आहे, सध्या फॅन बंद आहे तर त्याच्यामुळे खूप जास्त गरम होत आहे. तर आता आम्ही जात आहोत कामठीला बाबाची तब्येत बघण्यासाठी, कारण त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या सासऱ्यांचं, तर त्यांना बघायसाठी. कारण आज आहे आमची ट्रेन, मुंबईला जायचं आहे आज, तर रात्री 3 वाजताची ट्रेन आहे, तर म्हणून एकदा बाबाला बघून आम्ही मुंबईला जाऊ. तर आता कशी बाबाची तब्येत आहे, तसं 2 दिवसाआधी पण आम्ही गेलेलो होतो, तेव्हा थोडे म्हणजे बाबा बोलत वगैरे नव्हते आणि कुणाला ओळखत पण नव्हते. तर आता परत आज जाऊन बघत आहो की कशी आहे बाबाची तब्येत. तर आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहो मुंबईला. रात्रीची ट्रेन आहे 3 वाजताची. तर आल्यानंतर परत बॅग वगैरे पॅक करायचं आहे. तर चला दाखवते कसे आहेत आता बाबा, तुम्हाला भेटवते. चला, आता रात्रीचे 8 वाजत आलेले आहे आणि आता इतक्या रात्री आम्ही चाललेलो कामठीला. आणि मग परत कामठीवरून परत नागपूरला यायचं आहे आणि पॅकिंग वगैरे पण करायची आहे, कारण रात्री 3 वाजताची आमची ट्रेन आहे. किती वाजता जाऊ होता तिचा टायमिंग तसा इथला नागपूरच्या? रात्री 9 च्या. कधी कधी ट्रेन लेट होते ना, मागे ट्रेन आलो तेव्हा ते लेटच. तर आता मी येऊन पोचलेली आहे घरी, म्हणजे माझ्या सासरी. तर इथे बाबा बसलेले आहेत चेअरवरती, बाबाची मालिश सुरू आहे, म्हणजे त्यांना बरोबर चालता यावं यासाठी मालिश वगैरे त्यांची होत असते. तर आता आधीपेक्षा थोडे बरे वाटत आहेत. आधी बाबा जेवण वगैरे काहीच करत नव्हते, आता थोडं बहुत ते खातात. तर म्हणजे आताच 3 दिवस झाले ऑपरेशन होऊन, तर आता हळूहळू ते आता जेवण वगैरे करत आहेत. उशी वगैरे द्या ना. तर आता बाबाचं जेवण झालेलं आणि बाबा आता झोपत आहे. तर बाबाने आता वरण भात खाल्लेलं. तर आधीपेक्षा आता बाबाची तब्येत ठीक वाटत आहे. आणि आता आम्ही पण निघत आहो नागपूरला जायसाठी, कारण आता ट्रेन आहे मुंबईची आमची. आणि लवकरात लवकर बाबाने पण ठीक व्हावं अशी अपेक्षा करते. तर आता निघत आहोत, कारण खूप वेळ होत चाललेला आहे. आम्हाला आता ॲक्च्युली झोपायला पण मिळेल की नाही माहिती नाही, कारण टिफिन पण बनवायचं आहे आम्हाला घरी गेल्यावरती पॅक करायची आहे, कारण आता 12 वाजतच आलेले आहे. ॲक्च्युली आम्ही कधीही एवढ्या म्हणजे रात्रीच्या ट्रेननी कधी गेलेलो नाही, पण काय ना आमची तशी 9 वाजताची ट्रेन होती, पण ही ट्रेन लेट झाली. तर आता आम्ही नागपूरला येऊन पोचलेलो आहोत.
ते वाजले 12:30 वाजले. घरी आल्याबरोबर मी बॅग पॅक केली, 1 तास झोपली आणि त्यानंतर टिफिन वगैरे बनवला आणि आता आम्ही स्टेशनला जात आहोत. तर इथे आहेत माझ्या बॅग, तुम्हाला दिसत असेल बेबी झोपलेली आहे माझ्या मांडीवरती आहे. खूप काही गडबड झाली त्यामुळे शूट करायला जमलं नव्हतं मला. तर आता इकडे मग गाडीमध्ये बसल्यावरती मी शूट केलं. तर आता आम्ही इथे स्टेशनवरती येऊन पोचलेलो आहोत आणि सर्वत्र बघा एकदम सुनसान वाटत आहे, एकदम सन्नाटा वाटत आहे. आहे सकाळचे 4:30 वाजताची आहे आमची ट्रेन. तसं तर आम्ही इथे प्लॅटफॉर्मवरती 3:30 येऊन पोचलेलो आणि आता 1/2 तास बाकी आहे ट्रेन यायसाठी, तर वाट बघत आहो. ॲक्च्युली आमची ट्रेन लेट झालेली, ही जी ट्रेन आहे ही 9 वाजताची होती रात्री, पण ही खूप जास्तच लेट झाली. तर आता रात्रीचे 4:30 आहे ट्रेन. आता आलेलो आहोत आम्ही प्लॅटफॉर्मवरती, आता वाट बघत आहोत. फर्स्ट टाईम आम्ही इतक्या लेट ट्रेननी जात आहोत आणि आता ट्रेन आलेली आहे, बघा ट्रेन आलेली आहे. तर आता बॅग वगैरे आतमध्ये ठेवावं लागेल, बेबी माझ्याजवळ राहील तर आता शूट करायला तर सध्या जमणार नाही, ट्रेनमध्ये बसल्यानंतरच आता शूट करेल मी. मॉर्निंग झालेली आहे, रात्री मी शूट नाही करू शकले कारण झोपलेली होती. आणि इथे बघा इशिन झोपलेले आहे वरती, इहूचे पप्पा झोपलेले आहेत आणि बरेचसे लोक इथले झोपलेलेच आहेत. बेबी उठलेली होती तर मग तिच्याकडे लक्ष द्यावं लागते, तर मग मी पण उठले आणि ते खेळत आहे मस्त. बघा तुम्हाला दिसत असेल चप्पल शूज घेऊन खेळत आहे. आता 10:50 आलेले आहे आणि आमची ट्रेन मुंबईला 5 वाजता पोहोचेल, 5:30 पोहोचून जाऊ आम्ही घरी. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्या वेळातच आमची ट्रेन थांबेल कल्याणला. तर आता सगळं बॅग वगैरे आम्हाला खाली उतरवावं लागेल. तर आम्ही मुंबईला येऊन पोचलेलो आहो आणि इथनं ओला केलेली आहे घरी जाण्यासाठी. तर इथनं आम्हाला 1 तास लागेल परत घरी पोचायला आणि खूप थकल्यासारखं झालेलं आहे कारण रात्री पण बरोबर झोप वगैरे झाली नाही, बेबी असल्यामुळे तिच्याकडे लक्ष देत राहावं लागतं तर माझी बरोबर झोप नाही झाली आहे.